आता पुढच्या बातम्या आपण पाहूया. तर अशा पद्धतीने आम्ही आंदोलनाचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत आज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण हे अपडेट्स पाहिलेच असतील, मात्र आता या बातमीपत्रामधून आम्ही सविस्तर आंदोलनाचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. लोणंद शहरामध्ये आपण जाऊयात. लोणंद शहरामध्ये आज बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. लोणंद शहरामध्ये सगळे व्यवहार हे सुरळीत सुरू होते. आज तिथे आठवडे बाजार होता. हा आठवडे बाजार देखील भरला होता आणि आठवडे बाजारामध्ये भाजी विक्रेते आपल्या नेहमीप्रमाणे व्यवसाय करताना दिसून आले. आज इथे जरी बंद नव्हता तरी देखील उद्या मात्र इथे बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती ही आमचे प्रतिनिधी अक्षय दोषी यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यांच्याकडून अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात. आज जे आंदोलन घडतंय ते लोणंद मधली काय परिस्थिती होती? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने लोणंद बंद, महाराष्ट्र बंद असं पुकारलं होतं. पण लोणंदच्या आठवडा बाजार आणि शेतकरी व्यापाऱ्याचा विचार करता जनंदा बंदला फाटा देत फक्त ठिय्या आंदोलन करत नगरपंचायतचा काही 10 ते 4 पण ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर 4 वाजता लोणंद PSI गिरीश दिवेकर आणि नगरपंचायत मुख्य अधिकारी अभिजित परदेशींना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलं. आज संपूर्णपणे महाराष्ट्रात बंद होता, मात्र लोणंदमध्ये बंद ठेवण्यात आलं नाही. मात्र आता एक बैठक चालू असल्याचं तू सांगतोय, त्यांची परिस्थिती काय असेल पुढे आणि काय आंदोलनाची दिशा असेल? आता लोणंदच्या परिसरात आजूबाजू म्हणजे तरडगाव म्हणा, तांबवे, कोपाडे, शिरजवाडी या रेनी मराठा समाजा लोकांनी आज बंद का ठेवलं नाही म्हणून उद्या लोणंद बंद ठेवायचं घ्यावं आजचा मीटिंग चालू आहे. त्याच माहिती अर्धा एक तासाभर मिळेल आपल्या सविस्तर माहिती अर्धा तास देतो असं मराठा अध्यक्ष सकल समितीने आपल्याला सांगितलं आहे. धन्यवाद अक्षय, आपण तुझ्याकडून वेळोवेळी माहिती घेतच आहोत.